तर आता मी खाते भाकरीचे तुकडे. आणि हो, हा मी ड्रेस घातलेला आहे. खूप दिवस झाले आम्ही कुठे गेलोच नव्हतो फोटोशूट. हॅलो, नमस्ते. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आणि मजेतच असायला हवं. मी सपना तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे तिसरा शनिवार आणि मला तिसऱ्या शनिवारी सुट्टी असते ऑफिसला. आणि सुट्टी असली की मी थोडंसं लेट उठतेच, आणि लेट उठल्यामुळे सगळ्या कामाला उशीर होतोच. तर आजही सेम तसंच झालं आहे. आज मी नाश्त्याला बनवले होते भाकरीचे तुकडे, कारण मला तुकडे भाकरीचे खूप आवडतात. आणि ज्या दिवशी मला वाटेल की उद्या सुट्टी आहे, मला भाकरीचे तुकडे खायचे, तर मी आदल्या दिवशी एक्स्ट्रा भाकरी करून ठेवते, म्हणजे मुद्दाम करून ठेवते. मी मला खाऊसे वाटतात, मला खायला खूप आवडतात भाकरीचे तुकडे. सो मी नाश्त्याला काहीतरी वेगळं आणि युनिक असं म्हणून मी एक्स्ट्रा भाकरी करून ठेवते आणि राहिलेल्या भाकरीचे मी तुकडे करते. तुम्हा सर्वांपैकी खूप जणं असे भाकरीचे तुकडे बनवतच असतील, त्यांना माहितीच असेल की काय ह्याला फोडणीची भाकरी किंवा भाकरीचे तुकडे किंवा भाकरीचा चिवडा किंवा चपातीचे सुद्धा बनवतात, तर चपातीचा चिवडा असं काही काही ठिकाणी म्हटलं जातं. तर तुमच्याकडे काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि झालं असं की माझी तब्येत बरी नव्हती सर्दी झाल्यामुळे, तो सर्दीचा जो आवाज आहे आता पूर्णपणे तब्येत बरी आहे, पण तो आवाज आहे तो काही दिवस माझा थोडासा तसाच राहतो, त्यामुळे थोडासा आवाजामध्ये तुम्हाला माझं चेंज वाटत असेल. तर चला आता सगळं आवरायला घेते. तर आता मी खाते भाकरीचे तुकडे आणि केळाचे काप तोंडी लावते ब्रेकफास्ट. तर इथे मी चपातीचं पीठ मळून ठेवलं आहे आणि भाजीसाठी बनवते कांदा आणि टॉमॅटोची चटणी. सो इथे मी कांदा टॉमॅटो घेतल्यात. फायनली सगळं आता आवरून झालेलं आहे आणि आता वाजले दुपारचे 2. कितीही म्हणजे लवकर आवरायचं म्हटलं तरी जरी मी उशिरा उठले, उशिरा उठल्यामुळे सगळं उशिरा उशिरा होतंच. आणि मम्मीकडून जाऊन आल्यावरून, म्हणजे माझ्या माहेरून जाऊन आल्यानंतर ना, प्रत्येक काम करताना मम्मीची आठवण येते. कारण मी दिवाळीला घरी गेले होते माहेरी, तेव्हा मम्मीने मला कोणतंच काम करू दिलं नाही. काही अगदी भांडी पण घासू नको म्हणायची, कारण ती म्हणायची रोज तुला तिकडे घासायचीच आहे, तू घासतेचच भांडी. त्याच्यामुळे दोघं पण मम्मी पप्पा दोघं पण मला भांडी घासू देत नव्हते, कोणतंच काम करू देत नव्हते. मी मग मोजकी मोजकीच कामं करत होते, पण तरीसुद्धा म्हणजे मम्मीने जसं, म्हणजे मम्मी जसं सांगायची की नको करू, राहू दे, तुला तिकडे करायलाच लागतं. इथे आल्यानंतर जाणवत आहे की प्रत्येक काम करताना की मम्मीने आपल्याला करू नाही दिलं काम, किती छान तिकडे, म्हणजे खरंच माहेरी असताना एका मुलीसाठी ना ती गोष्ट खूप महत्त्वाची असते. तर झालं आता सगळं फायनली, आज उशिरा उठले सोमळे, सो सगळं लेट. खूप छान दिवाळीला गेले होते तेव्हा आम्ही गणपतीपुळ्याला गेलो होतो, तर माहेरून येताना मी खूप काय काय मला मम्मीने दिले. तर मम्मीने एक मम्मीचं प्रेम, एका आईचं जे प्रेम असतं ना, ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे की मम्मीने मला काय काय दिलं आहे. तर हा खाजा आहे जे की तिकडे मम्मीने, म्हणजे मालवणी म्हणजे कोकणामध्ये फेमस आहे हा खाजा, तर हे दिलं आहे मम्मीने मला. त्याच्यानंतर हे थालीपीठाचं पीठ आहे, मम्मी हे घरीच बनवते, सो मला म्हणाली की तू घेऊन जा बाहेरचं विकत, म्हणजे मलासुद्धा थालीपीठ खूप आवडतं. आमच्याकडे त्याला धपाटे म्हणतात, तुमच्याकडे त्याला काय म्हणतात ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आणि हे आहेत शेव्याचं पॅकेट, मम्मीच्या शेव्या मला खूप आवडतात. आणि तिकडच्या गावाकडच्या ज्या मार्केटमध्ये शेव्या मिळतात ना, त्या खूपच टेस्टी असतात, त्यामुळे मी मम्मी म्हणाली की मम्मीने मला एकाऐवजी 2 पॅकेट दिले, त्यातलं एक पॅकेट मी ऑलरेडीच फोडलं. त्याच्यानंतर मग आम्ही जेव्हा गणपतीपुळ्याला गेलो होतो तेव्हा कोकमचं सिरप आणलं, कोकम सरबत वगैरे बनवण्यासाठी.
प्लस कोकमसुद्धा आणले ज्याचं पॅकेट मी ऑलरेडी फोडलं आहे, आणि फणसाचे गरे आणले होते ते सुद्धा खाऊन संपून गेले. आणि ही आहे गणपतीची मूर्ती जी की मी गणपतीपुळ्याच्या मार्केटमध्ये घेतली. फक्त आता देवघरात ठेवायचं आहे, थोडंसं आता नाही म्हटलं नंतर ठेवू. आणि त्याच्यानंतर हे मनुके, मनुके पण दिलेत मम्मीने, काळे मनुके. एक काळजीपोटी की तू हे खात जा, रोज खात जा, याच्यामध्ये कॅल्शियम असतं वगैरे सांगत सांगत मम्मीने जे जे भेटेल ते सगळं दिलं आहे प्रेमाने. अजून भरपूर केलं तर अजून भरपूर काय काय दिलं होतं, पण ते काय जास्त तुम्हाला दाखवता नाही आलं. तर आता दुपारचे वाजलेत 2, आणि आता काय होतं की मी उशिरा उठले सुट्टीच्या दिवशी. मला तर सुट्टी असते पण त्यांना जायचं असतं ऑफिसला, आणि डबा घेऊन मी जर उशिरा उठले तर मग सगळं लेट लेट लेटच आवरतं, आणि जेवणसुद्धा लेटच होतं, त्यामुळे त्यांना काही डबा घेऊन जाता येत नाही. सो आता मी डब्यात भरते आणि त्यांच्यासाठी घेऊन जाते. आणि हो, हा मी ड्रेस घातलेला आहे खास स्पेशल की खूप दिवस झाले आम्ही कुठे गेलोच नव्हतो फोटोशूट वगैरे करायला, तर आज वेळ आहे, आज आणि उद्या, तर म्हटलं आजच जाऊया कुठेतरी आणि मग छान असं फोटोशूट करूया. बघूया आता कुठे नेतायत, पण त्याआधी त्यांना भूक लागली असणार. सो आता मी पहिल्यांदा त्यांच्यासाठी डबा घेऊन जाते. तर यांनी ऑफिसमध्ये मी डबा नेला, आणि डबा नेल्यानंतर त्यांनी खाल्ला पण त्यांना खूपच भूक लागली होती त्याच्यामुळे. आणि मग थोडा वेळ बसून आम्ही चहा वगैरे घेतला, चहा वगैरे झाल्यानंतर आम्ही निघालो जाण्यासाठी. फर्स्टले आम्ही पेट्रोल भरलं, कारण आमच्या मनात जर विचार आला तर आम्ही अचानक कुठेही म्हणजे लांबही जाऊ शकतो. फिरायला जायचं म्हटलं तर आमचं काही ठरवलेलं नसतं की इकडे जायचं तिकडे जायचं, विचार आला तर आम्ही अचानकच जातो. आणि आज असं झालं की मी यांना जेवायला म्हणजे जेवण वगैरे यांचं झाल्यानंतर मी यांना म्हणत होते की लवकर चला म्हणून जायचं आहे आपल्याला. आणि हल्ली अंधारसुद्धा लवकरच पडतो, दिवस लहान आणि रात्र मोठी असल्यामुळे अंधार लवकर पडतो आणि अंधारात फोटो व्यवस्थित येत नाहीत. आणि भरपूर वेळ असं झालं की आम्ही फिरायला कुठेतरी गेलो आणि नेमके अंधाराचेच फोटो काढलेत. मला उजेडात या वेळेला फोटो काढायचे होते. सो यांच्या पाठी मी काही करत होते की जवळपासच जाऊया कुठेतरी, लांब नको जायला, कारण मी एवढी छान रेडी होऊन आली आहे. तर मग आम्ही कात्रज बोगद्याच्या पुढेच गेलो थोडंफार आणि तिथेच थांबलो. प्रकारे आमचं फोटोशूट वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी. तर फुल ब्लॉग पाहायला तुम्हाला मिळेलच, ब्लॉगमध्ये मी अटॅच करेल फोटो वगैरे. हायवेला थांबलो आम्ही, फुलं वगैरे पाठी लागतील. अशा प्रकारे इथे खूप छान प्लेस होती, तर आम्ही इथेच थांबून फोटोज वगैरे काढले आणि मागे ग्रीनरी पण छान दिसत होती. आणि आम्ही मग फोटोशूट वगैरे झालं होतं आणि मग परत घरी जायला निघालो. घरी जाताना मोस्टली मी तुम्हाला बोलले तसंच की दिवस लहान आणि रात्र मोठी झाली त्यामुळे पटकन अंधार पडत चालला होता आणि अंधार पडलासुद्धा होता. घरी जाता जाताच मग आमच्या जवळचंच आणि आमचं नेहमीचं आवडतं आणि पुण्यामध्ये फेमस असलेलं ठिकाण म्हणजे स्वामीनारायण मंदिर, तर आम्ही जाता जाता तिथे गेलो. कारण तिथेसुद्धा गेल्यावर ना आम्हाला एक वेगळ्याच प्रकारची रिफ्रेशमेंट मिळते. तिथे गेलो आतमध्ये आणि नेहमीच तिथे आता गर्दीच असते खरं तर हल्ली. आणि मग आतमध्ये गेल्याच्या नंतर खूप छान वाटलं, तिथेसुद्धा आम्ही फोटोशूट वगैरे केलं आतमध्ये गाडी पार करून. आणि मंदिरसुद्धा आता दिवाळी आहे सो मंदिरसुद्धा खूप छान सजवलं होतं, खूप लायटिंग्स वगैरे लावल्यामुळे आकर्षक वाटत होतं ते मंदिर. आणि असं वाटत होतं की त्याच्याकडे बघतच राहावं. आणि खूप आता डेव्हलपमेंट पण केले आतमध्ये, बसायला जागा वगैरे केले आणि फक्त त्या लायटिंग्स वगैरे आहेत ना त्या अशा मस्त अशा उठून दिसत होत्या, आणि म्हणून मी जास्त फोकस जास्त लक्ष असं वेधून घेत होत्या. खूप छान वाटलं तिथेसुद्धा. मग इथे आम्ही थोडा वेळ बसलो, फोटोशूट वगैरे केलं. जाताना मग आम्हाला हायवे असल्यामुळे खूप मोठं ट्रॅफिक लागलं आणि त्या ट्रॅफिकमधून
बाहेर निघणं म्हणजे पुण्यातलं ट्रॅफिक आणि त्याच्यापासून बाहेर निघणं म्हणजे खूपच अवघड काम असतं. आणि मग ट्रॅफिकमधनं बाहेर निघता निघता आम्हाला खूपच लेट झाला. लेट झाल्यामुळे हे म्हणत होते की आपण काहीतरी खाऊन जाऊया का बाहेर लिटल छोटंसं असं. आणि त्यात हे म्हणाले की आपण कधीच असं बाहेर जेवायला खूप दिवस झाले आपण गेलोच नाही आहे, तर आज वेळ भेटला तर जाऊया, जेवूनच जाऊया, म्हणजे उगाच उशीर नको, आलोच आहोत. तर फायनली आम्ही आलो आहे आता घरी. आणि सुरुवातीला आम्ही घरी येताना असं काही ठरवलं नव्हतं की आम्ही काहीतरी बाहेर असं खाऊ वगैरे किंवा जेवूनच जायचं वगैरे असं काही ठरवलं नव्हतं. आम्ही अनप्लॅन्ड होतं सगळं बाहेरच जेवायचं वगैरे. तर सुरुवातीला आधी हे म्हणाले की आपण काहीतरी खाऊसं वाटतं आहे मला असं पिझ्झा वगैरे. तर मग मी म्हटलं ठीक आहे चला थोडंसं काहीतरी पिझ्झा वगैरे एक दोन पीस खाल्ले की घरी येऊन परत असं काहीतरी मसाले भात किंवा वरण भात बनवला की झालं नाही का, नाही तर नाहीतरी चपाती वगैरे तर आहेच घरी होतीच. तर म्हटलं की तेच खाऊ. पण नंतर मग हे म्हणाले की नको जाऊ दे परत घरी जाऊन बनवण्यापेक्षा चल आपण आलो आहे तर आता जेवणच करून जाऊ कारण खूप दिवसातून आपण बाहेरचं खातो आहे म्हणाले. तर किती दिवस झाले आपण डिनरला सुद्धा गेलो नाही. तर म्हणाले की ठीक आहे आपण आता खाऊनच जाऊ जेवूनच जाऊया. म्हणून आम्ही गेलो हॉटेलमध्ये आणि मस्त असं जेवण झालं आमचं. मटर पनीर मागवलं होतं, रोटी होती बटर रोटी आणि जिरा राईस प्लस त्याच्यामध्ये कांदा लिंबू लोणचं वगैरे पण होतं. पण टेस्ट एकदम छान होती. आमच्या जवळच्याच एका मोठ्या आणि छान हॉटेल होतं. आम्ही नेहमी तिथेच जातो, लास्ट टाईम पण एकदा आम्ही गेलो होतो तिथे. तर मग अशा प्रकारे पण आता इथून पुढे मी ठरवलं की बाहेरचं खायचंच नाही कारण आता थंडी पण पडती आहे. आजारी पण आता जस्ट मी आजारपणातून उठलेलीच आहे आणि आजारी पण पडायला होतं आहे. प्लस याच्या आधी पण आम्ही असंच काहीतरी बाहेरचं खाल्लं होतं तर मी आधी आजारी पडले म्हणजे माझं पोट बिघडलं होतं बाहेरचं खाऊन खाऊन. तर मी पण आजारी पडले आणि ते पण माझ्यानंतर लगेच त्यांचं पण पोट बिघडलं म्हणजे आम्ही दोघी पण असं आजारी पडलो. पण इथून पुढे असं बाहेरचं काही खाणार नाही जास्त कारण त्याचे मग परिणाम खूप वाईट होतात, आजारपण वगैरे बिलकुल सहन होत नाही. चला आता खूप छान दिवस गेला, आमचं फोटोशूट वगैरे पण छान झालं, फिरलो मस्त आमच्या जवळच्याच ठिकाणी जाऊन मस्त म्हणजे खूप छान आणि फ्रेश वाटलं. आता उद्या तर सुट्टी आहेच तर म्हटलं चला नाही का आजच फिरून घेऊया मग उद्या परत रेस्ट करायला होऊन जाईल. तर झालं आता थंडी पण पडत चालली आहे तर तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या, आराम करा, स्वेटर वगैरे घाला, थंडीतून जास्त बाहेर फिरू नका. तर चला मग आता व्हिडिओ मी इथंच एंड करते आहे. असंच तुम्ही कंटिन्यू करा आणि इथून पुढचा प्रत्येक येणारा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला ते त्याची नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही बघू शकाल. तर मग चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.